शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ब्रिज कोर्स 2022-23 सब्जेक्ट सायन्स क्लास 7 डे 2 ॲक्टिव्हिटीज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. त्याबरोबरच आपण जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओ नोटिफिकेशन्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याचबरोबर आपलं चॅनल हे आपल्या मित्रांपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावं ही विनंती. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ब्रिज कोर्स 2022-23 सब्जेक्ट सायन्स क्लास 7 डे 2 शीट नंबर 2. लेट्स अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. म्हणजे या वर्कशीटमध्ये आपल्याला द स्ट्रक्चर ऑफ प्लांट आणि क्लासिफिकेशन ऑफ प्लांट आपण पाहणार आहोत. रेफरन्स आहे चॅप्टर नंबर 6 चॅप्टर नंबर 3 डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग अँड द क्लासिफिकेशन. तुम्ही येता 6 चॅप्टर नंबर 3 तुम्ही पाहू शकता. लर्निंग आउटकम बघा काय काय येणार आहे. तर डिफरन्शिएट मटेरियल्स अँड ऑर्गनिझम्स सच एज फायबर अँड यॉन, टॅप अँड फायबरस रूट, इलेक्ट्रिकल कंडक्टर्स अँड इन्सुलेटर ऑन द बेसिस ऑफ देअर प्रॉपर्टी स्ट्रक्चर अँड फंक्शन्स. म्हणजे मटेरियल आणि ऑर्गनिझम्समध्ये डिफरन्शिएट करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होईल. त्याचप्रमाणे जसे फायबर आणि यॉन आहेत, टॅप फायबरस रूट्स आहेत, इलेक्ट्रिकल कंडक्टर आणि इन्सुलेटर्स आहेत, ऑन द बेसिस ऑफ त्यांचे प्रॉपर्टी जे आहे, त्यांचे स्ट्रक्चर जे आहे, त्यांचं फंक्शन जे असणार आहे, त्या बेसिसवरती डिफरन्शिएट करता येईल. लेट्स टेक अ लुक. बघा पहिल्यांदा पॉईंट आहे द स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट. या ठिकाणी आपण बघू शकतो की प्लांट मेक देअर ओन फूड इन सनलाईट, त्याला आपण ऑटोट्रॉपिक म्हणतो. आणि सम प्लांट्स यूज द प्लांट फॉर फूड अँड आर सेट टू बी हेट्रोट्रॉफिक. तर दोन प्रकारचे प्लांट आहेत बाहेर. या ठिकाणी बघा ऑटोट्रॉफिक आणि हेट्रोट्रॉपिक प्लांट्स आहे. द स्ट्रक्चर ऑफ प्लांटमध्ये बघा सगळ्यात पहिल्यांदा असतं फ्लॉवर, त्याची इन्फॉर्मेशन आपल्या समोर स्क्रीनवरती आहे. लीफ, स्टेम, द फ्रूट, द रूट, डायग्राम पण तुमच्या समोर दिसत आहे. पुढे जाऊया आपण. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट बघतोय आपण. ट्रीज, त्यानंतर सेकंड जे क्लासिफिकेशन ते आहे श्रब. थर्ड हर्ब्स. फोर्थ आहे वाइन्स. तर अशा प्रकारे हे आपण क्लासिफिकेशन आणि जे डिफरन्शिएशन आहे किंवा जे स्ट्रक्चर आहे प्लांट या संदर्भात आपल्याला या वर्कशीटमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. नक्कीच तुम्ही वर्कशीट संपूर्ण वाचा. बानू आपण आता डिरेक्टली आपण क्वेश्चन आन्सरकडे वळत आहोत. तर डू दिस ॲक्टिव्हिटी बघा. कलेक्ट सीड्स ऑफ व्हेरियस प्लांट्स ड्युरिंग समर अँड थ्रो देम इन ओपन स्पेसेस, फॉलो लँड्स, मूर लँड, हिल एक्सेट्रा. म्हणजे तुम्हाला बघा ड्युरिंग द रेनी सीझन तुम्हाला काय करायचे, तर वेगवेगळ्या प्रकार प्लांटचे सीड्स तुम्हाला गोळा करायचे आहेत समर वेकेशनमध्ये. आणि रेनी सीझनमध्ये तुम्हाला ते मोकळ्या जागेत तुम्हाला ते सीड्स फेकायचे आहेत, जेणेकरून साधकच पाऊस आल्यानंतर ते सीड जे आहेत ते जमिनीमध्ये रोवले जातील व त्यानंतर त्याच्यातून एक प्लांट तयार होऊ शकतो. म्हणजे प्लांटेशन आपण करण्यासाठी आपण हेल्प करू शकतो. डिरेक्टली आपण क्वेश्चनकडे येतो. पहिला क्वेश्चन आहे लेट्स प्रॅक्टिस सर्कल द ऑड वन आउट. सेकंड क्वेश्चन बघूया आपण. राईट द नेम्स ऑफ द डिफरंट प्लांट्स इन युअर सराउंडिंग दॅट हॅव कंपाऊंड लिव्स. अशा प्लांट्सची नावं लिहायचे आहेत जे ज्यांना कंपाऊंड लिव्स आहेत, अशा प्लांट्सची नावं तुम्हाला लिहायचे आहे तुमच्या सराउंडिंगला. पुढे जाऊया. हॅव यू सीन द कोकंबर टेंड्रिल्स दॅट लुक लाईक स्प्रिंग, व्हॉट इज द यूज ऑफ द टेंड्रिल्स, राईट इट इन युअर वर्ड्स. आता कोकंबर टेंड्रिल्स म्हणजे लुक लाईक अ स्प्रिंग म्हणजे नेमकं तुम्ही पाहिलेलं आहे का, त्याचा उपयोग काय असतो टेंड्रिल्सचा, ते तुम्हाला तुमच्या ओन वर्ड्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे राईट डाऊन द डिफरंट युजेस ऑफ द प्लांट. प्लांटचे विविध उपयोग तुम्हाला लिहायचे आहेत. आणि शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे ड्रॉ अ डायग्राम ऑफ द प्लांट अँड शो लीफ, स्टेम, फ्रूट, फ्लॉवर अँड रूट. तुम्हाला प्लांटचे एक डायग्राम करून त्यात तुम्हाला लीफ, स्टेम, फ्रूट, फ्लॉवर आणि रूट तुम्हाला हे पार्ट शो करायचे आहेत. त्याबरोबर तुम्हाला एक लिंक दिलेली आहे, या लिंकवर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती, मोर इन्फॉर्मेशन तुम्ही मिळवू शकता. चला तर मग आपल्या या स्वाध्यायाला सुरुवात करूया, आपल्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया. टू ॲक्टिव्हिटी आहे विद्यार्थ्यांनो, लेट्स प्रॅक्टिस. फर्स्ट क्वेश्चन आहे सर्कल द ऑड वन आउट. बघा ऑप्शन्स बनियान ट्री, बँगो ट्री, रोज, टॅमरेन ट्री. तर यातील साहजिकच रोज हा ऑप्शन ऑड आहे. तर तुम्हाला या रोजला तुम्हाला सर्कल करावायचं आहे. सेकंड बघूया कॅरेट, रॅडिश, बीट, कोकोनट. तर कोकोनट जे आहे ते ऑड मॅन आउट येणार आहे, कारण कोकोनट हे जमिनीच्या वर उगतं तर हे कॅरेट, रेडिश, बीट हे जमिनीच्या आत उगवतात. त्याचप्रमाणे बनियान ट्री, मँगो ट्री आणि टॅमरिंड ट्री यांचा जो लाईफ सायकल असतो तो जास्त पिरियडचा असतो. त्याचप्रमाणे यांची उंची जी असते ती खूप जास्त असते. त्याच्याऐवजी
त्याच्या उलट रोजची जी उंची आहे झाडाची ती कमी असते आणि हे हर्ब्स या कॅटेगरीमध्ये येतं. तर बनियान ट्री, मँगो ट्री, टॅमरिन ट्री हे ट्री कॅटेगरीमध्ये येतात. तर रोज हा हर्ब्स कॅटेगरीमध्ये येतो. त्यामुळे रोज हा वर्ड ऑड असणार आहे. आणि कॅरेट, रॅडिश, बीट, कोकोनटमध्ये कोकोनट हा वर्ड जो आहे तो ऑड असणार आहे. पुढे जाऊया आपण. राईट द नेम्स ऑफ द डिफरंट प्लांट्स इन युअर सराउंडिंग दॅट हॅव कंपाऊंड लिव्स. तुमच्या अवतीभोवती अशा प्लांटची नावं लिहा की ज्यांना कंपाऊंड लिव्स आहेत. आपण फॉर एक्झाम्पल काही तुम्हाला डेमो एक एक्झाम्पल देत आहोत. नीम, रोज, डेझर्ट कॉटन आर द सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ कंपाऊंड लिव्स. तर हे उदाहरणं आहेत. तुम्ही या व्यतिरिक्त तुम्ही आणखी जास्त उदाहरणंसुद्धा यात तुम्ही लिहू शकता. पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 3. हॅव यू सीन द कुकुंबर टेंड्रिल्स दॅट लुक लाईक स्प्रिंग? व्हॉट इज द यूज ऑफ टेंड्रिल्स? राईट इन युअर ओन वर्ड्स. बघूया. दे नीड appendages to grow on a support and tendrils are those slender thread like spiral shaped spring like appendages that extend and circle or twine around any suitable support like twigs, shallow branches, etc. This causes the tendril to twine around object. Pudhe jaave apan. Question number 4 ahe. Write down the different uses of the plant. Baguya. Point number 1. Plant gives us oxygen which is important for respiration. Second, plant gives wood medicine fruits. Plant support rainfall. Plant helps to prevent soil erosion. Plants give us rubber, gum, paper, etc. Plants provide us with oil, spices, perfume, etc. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे प्लांटचे यूजेस पाहिलेले आहे. तुम्ही या व्यतिरिक्त तुम्ही आणखी बरेचसे असे यूजेस आहे जे तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. पुढे जाऊया आपण. आपला लास्ट क्वेश्चन आहे. ड्रॉ अ डायग्राम ऑफ द प्लांट अँड शो द लीफ, स्टेम, फ्रूट, फ्लॉवर अँड रूट. तर या ठिकाणी तुम्ही डायग्राम बघू शकता बाळांनो. हे डायग्राम तुम्हाला अशी तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. वर तुम्हाला सगळ्या टॉपला फ्लॉवर आहे, त्याच्या खाली लीफ आहे, त्यानंतर खाली बघा तुम्हाला फ्रूट दिसत आहे, हे आहे स्टेम आणि शेवटी आहे रूट्स. तर अशा प्रकारे ही डायग्राम तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट सायन्स क्लास 7 डे 2 ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी पाहिलेली आहे ब्रिज कोचची. अपेक्षा करतो तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे कळली असेल. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि जरा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ. तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.